इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री मध्ये लास्ट पॉइंट आपण डिस्कस करायचा आहे, यूज ऑफ ग्राफ इन एनालिसिस. त्यामध्ये फारसं काही नाहीये, एक छोटासा पॉइंट आहे, थोडा कम्प्लीट करू आणि नंतर एमसीक्यूज ला सुरुवात करूया. यूज ऑफ ग्राफ इन एनालिसिस मध्ये ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, टेम्परेचर, व्हॉल्यूम, यांचं ते रिलेशन डिस्कस करता येतं. पण ग्राफ आर यूजफुल टू स्टडी रिलेशन बिटवीन टू ऑर मोर फिजिकल प्रॉपर्टीज, त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ग्राफ आपण समजा, फॉर एक्झाम्पल, व्हॉल्यूम व्ही अँड टेम्परेचर, कॅपिटल टी केल्विन मध्ये असं म्हणजे आपण, यांचं रिलेशन जर सांगायचं असेल, रिलेशन बिटवीन टेम्परेचर अँड व्हॉल्यूम इन गिवन गॅसेस कंपाऊंड, तर समजा या ठिकाणी मला एक तीन चार तरी ग्राफ काढावे लागतील. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मी काढला, वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस. वाय ऍक्सिस वर व्हॉल्यूम मी प्लॉट केलं, एक्स ऍक्सिस वर टेम्परेचर जर प्लॉट केलं आणि रिडिंग जर घेतले, तर समजा हा फर्स्ट, हे फर्स्ट रिडिंग, त्यानंतर सेकंड रिडिंग, त्यानंतर थर्ड रिडिंग, त्यानंतर फोर्थ रिडिंग, त्यानंतर फिफ्थ रिडिंग, सिक्स्थ रिडिंग, या ठिकाणी असे रिडिंग आले, तर या ठिकाणी त्यावरून काहीच कळत नाहीये. हे रिडिंग जर एकमेकांना आपण अटॅच केले, हे पॉइंट जर अटॅच केले, तर असं होऊ शकतं हे व्हॉल्यूम वाय ऍक्सिस वर, एक्स ऍक्सिस वर टेम्परेचर आणि आलेले हे पॉइंट फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स. फर्स्ट पॉइंट मी सेकंड पॉइंटला अटॅच केला, सेकंड पॉइंट थर्डला अटॅच केला, थर्ड फोर्थला अटॅच केला, फोर्थ फिफ्थला अटॅच केला, फिफ्थ सिक्स्थला अटॅच केला, तर हे जे आहे तर हे झिगझॅग स्ट्रक्चर झालं. आणि हे याच्यामध्ये, याच्यातून काहीच मिनिंग समजत नाही, नो मिनिंगफुल रिझल्ट असं त्यांचं म्हणणं आहे. नो मिनिंगफुल रिझल्ट, नो मिनिंग असंच म्हणतो मी. काहीच मिनिंग त्यातून कळत नाहीये. आणि मग त्यासाठी त्यांनी असं म्हटलंय, तुम्हाला हे जर पॉइंट आपण असे काढले घेतले, तर त्यामध्ये एक दुसरा एक अल्टरनेटिव्ह आहे, स्ट्रेट लाईन काढायची, ओरिजिन पासून स्ट्रेट लाईन काढायची. म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा मी ते काढतो, हा व्हॉल्यूम, या ठिकाणी टेम्परेचर, हे पॉइंट फर्स्ट, या ठिकाणी सेकंड, थर्ड, फोर्थ, त्या ठिकाणी फिफ्थ आणि सिक्स्थ. तर यातून ओरिजिन पासून अशी लाईन काढायची आणि स्ट्रेट लाईन काढल्यानंतर मग तुम्हाला थोडीफार आयडिया येऊ शकते. पहा, स्ट्रेट लाईन काढल्यानंतर असं म्हणू शकतो आपण, स्मूथ कर्व मिळतो आणि याला ऍव्हरेज कर्व त्यांनी आपल्या टेक्स्ट मध्ये म्हटलंय, जे आहे ना ते ऍव्हरेज कर्व, टेम्परेचर ऍव्हरेज कर्व. एक एमसीक्यूज आहे त्यासाठी फक्त मी घेतोय, हे ऍव्हरेज कर्व इथे लिहिण्यासाठी जागाच नाहीये. म्हणजे ऍज व्हॉल्यूम इन्क्रीजेस, व्हॉल्यूम जर इन्क्रीज झाला, व्हॉल्यूम जर वाढला, तर टेम्परेचर ऑल्सो इन्क्रीजेस, किंवा व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, हे यातून क्लिअर होतं. म्हणजे जर आपण ओरिजिन मधून जर अशी स्ट्रेट लाईन काढली, तर त्याला त्यांनी स्मूथ कर्व असं म्हटलंय, ऍव्हरेज कर्व असं म्हटलं जातं. आणि यातून आपण, अरे बोलू नका, घरामध्ये जे आहेत ना, आपण ऑनलाईन लेक्चरला बसलोय तेव्हा गप्पा नंतर मारा. तर या ठिकाणी इथं ओरिजिन मधून अशी लाईन काढल्यानंतर हे क्लिअर होतं की काही पॉइंट ह्या लाईनच्या अपला आहेत, वर आहेत, इथे फर्स्ट, सेकंड, थर्ड, काही पॉइंट असे इथं खाली आहेत. आणि मग त्याच्यावरून एक कन्क्लुजन की असं, ऍज व्हॉल्यूम इन्क्रीजेस टेम्परेचर ऑल्सो इन्क्रीजेस, तेव्हा व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, असं या ठिकाणी तुम्हाला एक कन्क्लुजन काढता येतं त्यांचं म्हणणं आहे. याच्यापेक्षा डिटेलमध्ये जायचं म्हटलं तर 90 डिग्री मध्ये परपेंडिक्युलर हे पॉइंट या ठिकाणी असे दाखवता येतात. आणि जर असे परपेंडिक्युलर पॉइंट दाखवता आले तर यांची ऍडिशन करायची, या तीन पॉईंटचे ऍडिशन, या तीन पॉईंटचे ऍडिशन, आणि ते ऍडिशन नियर अबाउट इक्वल येते असं म्हटलं जातं. तुमच्या एमसी टेक्स्ट मध्ये जे एमसीक्यूज दिलेत त्याच्यामध्ये एक लास्ट एमसीक्यूज आहे पा, अँड टू प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम, टू प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम आर मॅथमॅटिकली रिलेटेड टू इच अदर, द रिलेशन कॅन बी डिडक्टेड बाय वर्किंग आउट मीन डेव्हिएशन, प्लॉटिंग अ ग्राफ, कॅल्क्युलेटिंग रिलेटिव्ह एरर,
आणि ऑल द अबाउट थ्री, त्यामध्ये प्लॉटिंग अ ग्राफ यासाठी फक्त एवढंच एक आहे. त्या ग्राफच्या बेसिसवर तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीज थोड्याशा स्टडी करता येतात असं त्यांना सांगायचंय. इथं हे कम्प्लीट होतंय. तर हा असा टॉपिक आहे. याच्याशी रिलेटेड मी असं म्हणतो की सगळे एक्झरसाइज मध्ये असणारे क्वेश्चन जे आहेत ना, आपण जे व्हिडिओज घेतले 63 नंतर 64 पासून 79 किंवा काय असतील ते व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही ते व्हिडिओज बघितले तर त्याच्यामध्ये सगळे पॉईंट तुम्हाला क्लिअर होतील. तुम्ही बघितले नसतील तर ते या टॉपिकचे व्हिडिओज प्रेफरन्शियली बघा, कारण हा टॉपिक महत्वाचा आहे. मी तुम्हाला आत्ता काय करणार आहे की जे जेई मध्ये सीईटी मध्ये नीट मध्ये जे क्वेश्चन्स आलेत, मी फक्त एमसीक्यूज घ्यायचे राहिलेत, ते एमसीक्यूज घेण्याच्या अगोदर तुम्हाला आलेले या टॉपिकचे एमसीक्यूज, इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री एमसीक्यू, आणि तेही रिसेंट म्हणजे जेई मध्ये नीट मध्ये आणि सीईटी मध्ये एमएचटी सीईटी मध्ये आलेले एमसीक्यूज तर ते डिस्कस करणार आहे. आणि हे संपल्यानंतर आपण पुढचे एमसीक्यूज डिस्कस करूया. तर त्याच्यामध्ये फर्स्ट एमसीक्यू आहे, म्हणजे आपल्याला असं वाटतं की जेईचा क्वेश्चन तुम्हाला हे माहिती आहे. मला एक सांगा बरं, जेईच्या आणि नीटचे क्वेश्चन किती मार्क्स साठी असतात? अरे कोणाच्या घरामध्ये काय गिरणी चालली की काय, मला काय कळे ना. तर जेई आणि जेई आणि नीटचे क्वेश्चन किती मार्क्स साठी क्वेश्चन? जेई आणि नीटचे एक्झाम असतात, ऐकून आहात का? हॅलो, आवाज येतोय का? हो सर, येस सर. हा, मी असं म्हणतो जेई आणि नीट या एक्झाम बद्दल तुम्हाला काय माहिती आहे. जॉईंट एंट्रन्स एक्झाम जी आहे, तर ती एक्झाम जर तुम्हाला आय टी त्याच्या नंतर एन आय टी त्याच्या नंतर काही म्हणजे प्रायव्हेट कॉलेज इथं ऍडमिशन घ्यायची असेल तर जेईची एक्झाम द्यावी लागते, नॅशनल एंट्रन्स एक्झाम जी जॉईंट एंट्रन्स एक्झाम सॉरी. तर ती जॉईंट एंट्रन्स एक्झाम जी आहे तर ती वर्षातून दोनदा होते, म्हणजे आता यावर्षी ते दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षीचं शेड्यूल असं होतं की एप्रिल म्हणजे याच्यामध्ये कशामध्ये जानेवारीमध्ये होते आणि एप्रिलमध्ये होते. आणि साधारणपणे यावर्षी जरा कमी कॅन्डिडेट बसलेले होते, पण 12-14 लाख एवढे कॅन्डिडेट त्या एक्झामला अपियर होतात ज्यांना इंजिनिअरिंग करायचे ते. आणि ते अपियर झाल्यानंतर त्यातून ज्यांचा स्कोर चांगला आहे, 360 मार्क्सची एक्झाम असते, 360 मार्क्स, आणि ज्यांचा स्कोर चांगला आहे तर त्यांना हे होते ते मेन एक्झाम होते सुरुवातीला मेन एक्झाम. आणि मेन एक्झाम नंतर त्यातून साधारणपणे समजा 12-14 लाख एवढे कॅन्डिडेट जे असतात त्यातले अप्रॉक्सिमेटली 2 लाख पर्यंत कॅन्डिडेट हे ऍडव्हान्स एक्झामसाठी क्वालिफाय होतात ऍडव्हान्स. आणि ऍडव्हान्स एक्झामचा स्कोर ज्यांचा चांगला असतो तर त्यांना या ठिकाणी आय आय टी ला ऍडमिशन मिळतात, ओए आय आय टी वगैरे तुम्ही ऐकून असाल पण. आणि एन आय टी साठी ऍडमिशन ह्या मेनच्या एक्झाम मधून पण तुम्हाला चांगला स्कोर असेल ना तर मेनच्या एक्झाम मधून पण त्या ठिकाणी ऍडमिशन मिळतं. तुम्हाला हे ऐकून माहित असेल की महाराष्ट्रामध्ये पोए आय आय टी एकदम टॉपच्या आय आय टी मध्ये येतं ते एक. आणि सेकंडली एन आय टी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारं नागपूरला आहे, एक मुंबईला आणि एक नागपूरला. आणि नागपूरचं एन आय टी फार चांगलं एन आय टी आहे, मी प्रत्यक्ष तिथे जाऊन पण आलो, ऍडमिशन पण घेतलेलं होतं. तर ते एन आय टी जे आहे तर ते 140 एकराचा परिसर वगैरे आहे आणि चांगलं कॉलेज आहे. आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये 15% कोटा, प्रायव्हेट कॉलेजमध्ये 15% कोटा जेई मधून जेईच्या मार्क्स वरून तो फुलफिल केला जातो, म्हणजे जेईची एक्झाम चांगली. आणि जेईचा एक क्वेश्चन जो असतो ना तर तो 4 मार्क्सचा क्वेश्चन असतो, 1 क्वेश्चन जो आहे तर तो 4 मार्क्स साठी येतो. जर तो क्वेश्चन करेक्ट आला तर तुम्हाला 4 मार्क्स मिळतात, आणि जर क्वेश्चन तो रॉंग आला तर -1 मार्क होतो. म्हणजे जेई मध्ये निगेटिव्ह सिस्टीम असते, सेम पॅटर्न नीट साठी. पण नीट कोणासाठी? नीट 720 मार्क्सची असते, ज्यांना मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं आहे, एमबीबीएस आणि बाकीचे सगळे. तर तिथं आणि तिथेही 1 क्वेश्चन हा 4 मार्क्स आहे आणि निगेटिव्ह सिस्टीम असते. आणि सीईटी मध्ये थोडीशी लेवल लोअर असते, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, तुम्हाला माहिती आहे का, सीओईपी असेल, त्यानंतर व्हीजेटीआय असेल, सरदार पटेल असेल,
सांगलीचं एक कॉलेज आहे ते, अशा चांगल्या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल अगदी हे गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा इक्वलंट टू आय आय टी असं म्हटलं जातं. आय आय टीचे भारतामध्ये 30 कॉलेजेस आहेत, त्या आय आय टीच्या 30 कॉलेजच्या रँकिंग मध्ये पुण्याचं सीओईपी जे आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, तर त्याचं रँकिंग हे टॉपच्या आय आय टी पेक्षा काही आय आय टी पेक्षाही जास्त आहे असं म्हटलं जातं. हे आपण सगळं नंतर डिस्कस करू. मला एवढं सांगायचं आहे की त्याच्यामध्ये जे क्वेश्चन येतात, तर जनरली जेईचे क्वेश्चन सगळ्यात हार्ड असतात, त्याच्यानंतर नीटचे क्वेश्चन त्या खालोखाल असतात, आणि सीईटीचे क्वेश्चन सोपे असतात असं म्हटलं जातं. तर ते आलेले क्वेश्चन एवढेही हार्ड नसतात, काहींना जेई म्हणजे फार टफ वाटतं, एवढं टफ नाहीये. तर ते क्वेश्चन आता या टॉपिकशी रिलेटेड जे आहेत ना, गेल्या वर्षी एक दोन वर्षामध्ये विचारलेले, तर ते क्वेश्चन काही क्वेश्चन आपण डिस्कस करू. नंतर तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल ट्युशनला याल ना, तेव्हा पुन्हा आपण एमसीक्यूज घेणार आहोत, तेव्हा आपण ते पुन्हा बघू. आता टेक्स्ट मध्ये आहेत ते आणि जे नीट सीईटी ला विचारलेले क्वेश्चन ते. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन असा आहे, मला लिहून ठेवायचं असेल तर लिहून ठेवा, गेल्या वर्षी विचारलेला नीटचा क्वेश्चन आहे. पहा, द नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन मोलिक्युल्स required to produce 20 moles of ammonia through Haber's process is, आणि चार alternatives असे आहेत, A 20, B 30, C 40, D 10. आणि हा क्वेश्चन केव्हा विचारलाय, तर नीट 2019 गेल्या वर्षीच्या नीटच्या एक्झाम मध्ये हा विचारलेला क्वेश्चन आहे. फार सोपा क्वेश्चन आहे. मला वाटतंय तुम्हाला हेबर्स प्रोसेस 10th झालेली आहे. हेबर्स प्रोसेस किंवा आता आपण डिस्कस करूया, नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन मोलिक्युल रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 20 moles ऑफ अमोनिया. अमोनिया तयार होतो हायड्रोजन आणि नायट्रोजन पासून, म्हणजे रिएक्शन कशी, तर अगोदर रिएक्शन तुम्हाला माहित पाहिजे, N2 गॅसियस स्टेट मध्ये असणार विथ H2 गॅसियस स्टेट मध्ये असणार, त्याच्यापासून NH3 हा गॅसियस स्टेट मध्ये अमोनिया तयार होतो. आता ही फक्त रिएक्शन मी म्हटलं, जर ही रिएक्शन बॅलन्स्ड करायची असेल, बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन, आपल्या या टॉपिक मध्ये इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन आणि स्टॉइचोमेट्रिक इक्वेशन कॅल्क्युलेशन जे आहेत ना, त्या पॉइंट मध्ये हे तुम्हाला कळेल पा. आणि तुम्हाला बॅलन्स करता येतं, इथं नायट्रोजन 2 आहेत, इथं नायट्रोजन 1 असाला आहे, तेव्हा 2 साठी इथं तुम्हाला 2 या ठिकाणी करावं लागेल, म्हणजे नायट्रोजन N2 मध्ये 2 आहेत, इथं 2N मध्ये ते कव्हर झाले. एच या ठिकाणी 3 × 2 6 होतात ना, या ठिकाणी 6 हायड्रोजन या ठिकाणी होत आहेत. आणि आपण हायड्रोजन लिहिताना H2 असं लिहितो, तेव्हा तुम्हाला 3H2 घ्यावं लागेल, 3 × 2 6, आणि 3 × 2 6 म्हणजे हे बॅलन्स झालं. ते झालं बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. त्याच्या नंतर इथं 3 नंबर आहे आणि इथं काहीच नंबर नाहीये, याला स्टॉइचोमेट्रिक कोइफिशियंट असं म्हटलं जातं. तुम्हाला जो शब्द माझ्याकडून नीट कळला नसेल तर त्याला स्टॉइचोमेट्रिक कोइफिशियंट असं म्हटलं जातं. तर इथं काहीच नंबर नाही, म्हणजे 1, म्हणजे 1:3 असं आहे. आणि अमोनियाचे मॉलिक्युल किती तयार होतात, तर 2 अमोनियाचे मॉलिक्युल तयार होतात. बर, आता N2 एक मॉलिक्युल हायड्रोजनच्या 3 मॉलिक्युल बरोबर जेव्हा कंबाईन होतो, तेव्हा अमोनियाचे 2 मॉलिक्युल तयार होतात. त्यांनी रिलेशन कुणामध्ये विचारलंय, नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल रिक्वायर्ड, द नंबर ऑफ मोल ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 20 moles ऑफ अमोनिया, म्हणजे हायड्रोजन आणि अमोनिया या दोघांच्या बद्दल विचारलंय. नायट्रोजनची काही गरज नाहीये, म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की 2 moles ऑफ अमोनिया तयार होण्यासाठी 3 moles ऑफ हायड्रोजनची आवश्यकता आहे. 2 mole अमोनिया तयार होण्यासाठी 2 mole या ठिकाणी अमोनिया तयार होण्यासाठी, किंवा मी असं लिहितो हे 1 mole, हे 3 mole आणि हे 2 moles. तर 2 mole अमोनिया तयार होण्यासाठी 3 mole हायड्रोजनची आवश्यकता आहे. त्यांनी विचारलं कितीसाठी, 20 moles ऑफ अमोनिया, देअरफोर 20 moles ऑफ अमोनिया
रिक्वायर्ड हाउ मच मोल्स ऑफ हाइड्रोजन, सांगताय थर्टी ओरली पण सांगताय, थर्टी या ठिकाणी, थर्टी या ठिकाणी, हा थ्री इंटू ट्वेंटी डिवाइड बाय टू म्हणजे हे तुम्हाला टेन थर्टी, आणि थर्टी आन्सर दिलाय बी, किंवा याचं आन्सर बी हे आन्सर आहे. म्हणजे काही नाही, फक्त बॅलन्स करायचंय. आणि हा क्वेश्चन किती मार्कला आहे, नीट चा क्वेश्चन फोर मार्कसाठी आहे. आणि तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर हे ओरली पण सांगू शकता, ही रिएक्शन असं लिहिण्याचं वगैरे. तुम्हाला एक मिनिट तरी वेळ असतोच एका मिनिटामध्ये. आणि जे प्रॉब्लेम असतात ना जेई मध्ये, नीट मध्ये, सीईटी मध्ये, सीईटी मध्ये तर एक प्रॉब्लेम हा विदिन 30-40 सेकंड मध्ये सुद्धा कम्प्लीट होतो, एवढे सोपे असतात. तेव्हा हा डीप मध्ये डिटेल मध्ये जाण्याची पण काही गरज नाही, पण कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तर हा पहिला एमसीक्यूज जो नीट मध्ये गेल्या वर्षी विचारलेला होता तो. त्यानंतर आता सेकंड एमसीक्यूज हा कट करतो मी. तो सेकंड एमसीक्यूज सीईटी मध्ये विचारलेला आहे. व्हॉट इज पर्सेंटेज, व्हॉट इज पर्सेंटेज ऑफ कार्बन इन युरिया, युरिया मध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती, ते एम एच टी सीईटी 2019 चा हा क्वेश्चन आहे वन मार्क साठी. आणि गिवन आहे एटॉमिक मास ऑफ कार्बन 12, हायड्रोजन 1, नायट्रोजन 14, ऑक्सिजन 16 हे गिवन आहे. आता तुम्हाला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं असेल तर तोही आपण व्हिडिओ तयार केलेला आहे, तुमच्याकडे आहे तो व्हिडिओ, तो तुम्ही बघू शकता. आता मी सांगतो तेही कळेल पहा. सुरुवातीला तुम्हाला युरिया मोलेक्युलर फॉर्म्युला माहित पाहिजे, म्हणजे बेसिक म्हणजे काय काय सांगतो. तर मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ युरिया बरेच वेळा झालेलं आहे पा. मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ युरिया, युरिया ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. अगदी मी पाठीमागे पण एक दोन लेक्चरच्या अगोदर म्हटलं होतं की फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी इज युरिया 1823 ला. तर त्याचा फॉर्म्युला असा आहे, NH2 सी डबल बॉन्ड ओ आणि NH2 हा युरियाचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला युरिया माहिती पण आहे, हा युरियाचा फॉर्म्युला, मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ युरिया असा आहे. यामध्ये कार्बन 1 आहे, हा 1 कार्बन, ऑक्सिजन 1 आहे, नायट्रोजन 2 आहेत, हे 2 नायट्रोजन, आणि हायड्रोजन किती आहेत, 4 आहेत. कार्बन 1, ऑक्सिजन 1, नायट्रोजन 2, हायड्रोजन 4. आता सुरुवातीला मोलेक्युलर फॉर्म्युला माहित पाहिजे, त्याच्यानंतर सेकंड म्हणजे मोलार मास ऑफ युरिया, मोलार मास ऑफ युरिया तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि हे फर्स्ट टॉपिक मध्ये झालेलं आहे पा, याच टॉपिक मध्ये झालं असेल पा. मोलार मास, मोलार मास ऑफ युरिया कॅल्क्युलेट करताना कार्बन किती, 1 कार्बन, त्याचं अटॉमिक मास विचारात घ्यायचं. ऑक्सिजन 1 आहे, त्याचं अटॉमिक मास विचारात घ्यायचं. 2 नायट्रोजन आहे, त्याचं अटॉमिक मास, आणि हायड्रोजन 4 आहे, त्याचं अटॉमिक मास. ते व्हॅल्यूज इथं दिलेत पा. कार्बन किती, 12, ते सबस्टिट्यूट करा 1 × 12. त्यानंतर प्लस ऑक्सिजन किती, तर 16, 1 × 16. त्यानंतर प्लस नायट्रोजन 2 आहेत, म्हणजे 2 × नायट्रोजनचं किती, 14, 2 × 14. प्लस 4 × हायड्रोजनचं किती, 1. आणि ही जर आपण किती येते ऍडिशन, 60 बरोबर आहे पा. 60, त्यानंतर 28 + 4 हे तुम्ही सांगितल्यानुसार अगदी करेक्ट आहे. तर याची ऍडिशन 60 g/mol एवढी या ठिकाणी युरियाचा मोलार मास आहे. तर मोलार मास आता सुरुवातीला मोलेक्युलर फॉर्म्युला, सेकंड मोलार मास, आता महत्वाचं म्हणजे पर्सेंटेज काढायचं. ऍक्च्युअली युरियामध्ये 1 कार्बन, 1 ऑक्सिजन, 2 नायट्रोजन आणि 4 हायड्रोजन आहेत. म्हणजे इलेमेंट 4 आहेत, 1 कार्बन, सॉरी कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, या चौघांचंही आपण पर्सेंटेज काढू शकतो. पण आपल्याला विचारलाय पर्सेंटेज ऑफ कार्बन, देअर फोर असं म्हणतो थर्ड पॉइंट पर्सेंटेज ऑफ कार्बन. ते फॉर्म्युला व्हिडिओमध्ये आहे पण मी आता सांगतो. नंबर ऑफ कार्बन, कार्बनचा नंबर युरियामध्ये किती आहे तो विचारात घ्यायचा, इंटू अटॉमिक मास ऑफ कार्बन, अटॉमिक मास ऑफ कार्बन, आणि डिवायडेड बाय मोलेक्युलर मोलार, मोलार किंवा मोलेक्युलर काही म्हटलं तरी चालेल, आपण मोलार म्हटलं इथं, मोलार मास
ऑफ युरिया. जर आपण हे सबस्टिट्यूट केलं, हा नंबर ऑफ कार्बन किती आहेत, वन असेल ना, वन. त्यानंतर अटॉमिक मास ऑफ कार्बन 12 डिवाइडेड बाय 60. आणि हा अजून एक राहिलं पहा, पर्सेंटेज काढायचं ना मला, याला 100 ने मल्टिप्लाय करायचं, राऊंड केलं 100, तर इथं 100 असं म्हणतो. नेक्स्ट लाईनला घेतो मी आता, या ठिकाणी 1 × 12 डिवाइडेड बाय 60 × 100, तर हे किती येते सांगता, हे झिरोला झिरो कट होईल, 12 डिवाइडेड 120 डिवाइड बाय 60 ना, 6 सॉरी, म्हणजे 20% एवढा येत आहे. 20 दिलंय का, 20% ऑप्शनच दिले नाहीत मी, एक मिनिट, ऑप्शन द्यायचे राहून गेले. तर या ठिकाणी ऑप्शन असे आहेत, ए 6.67%, बी 46.0%, सी 20%, अँड डी 26.6%. म्हणजे याचा आन्सर कोणता होता या ठिकाणी, 20%. 20%ला या ठिकाणी तुम्हाला मार्क करावा लागेल. दुसरा, समजा जर मला या ठिकाणी मी फर्स्ट मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ युरिया NH2CO NH2 CO N2 आणि H2, जर मला ऑक्सिजनचं काढायचं असतं तर काय करावं लागलं असतं, नंबर ऑफ कार्बन ऍटमच्या नंबर ऑफ ऑक्सिजन ऍटम 1, अटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन 16, इथं 16 घ्यावं लागलं असतं. आणि जर नायट्रोजन साठी पर्सेंटेज काढायचं असतं तर नंबर ऑफ नायट्रोजन, इथं नंबर बदलला असता, इथं किती घ्यावं लागलं असतं माहिती, नायट्रोजन किती 2 आहे आणि तेव्हा नायट्रोजन 2 घ्यावी लागली असते. आणि हायड्रोजन साठी इथं काय करावं लागलं असतं, 4 घ्यावं लागलं असतं. हा व्हिडिओ तुम्ही बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर होईल आणि क्लिअर होण्यासारखं अवघड पण काही नाहीये. म्हणजे सुरुवातीला मोलिक्युलर फॉर्म्युला माहित पाहिजे, त्याच्यावर मोलार मास किंवा मोलिक्युलर मास असं म्हटलं जातं, आणि पर्सेंटेज काढताना त्या इंडिव्हिज्युअल इलेमेंटचा नंबर जो काही त्या फॉर्म्युलामध्ये आहे तो विचारात घ्यायचा. कार्बनचा 1, ऑक्सिजनचा 1, नायट्रोजनचा 2, आणि त्याचं अटॉमिक मास ने त्याला मल्टिप्लाय करायचं, डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ दॅट कंपाऊंड आणि इंटू 100, कारण पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट करतोय असं. थर्ड एमसीक्यूज जो आहे तो सीईटी मध्ये विचारलेला, कारण नीटचा पेपर एकच असतो, तुम्हाला हे पण माहिती असेल पा, या वर्षीपर्यंत तरी नीट ऑफलाईनच होते, ऑफलाईनच नीट असते, तेव्हा पेपर एकच असतो. सीईटी ऑनलाईन आहे, गेल्या 2 वर्षापासून सीईटी आणि जेई दोन्ही ऑनलाईन आहेत, आणि तेव्हा सीईटीचे क्वेश्चन जरा वेगळ्या क्वेश्चन पेपर मध्ये येतात. थर्ड क्वेश्चन जो आहे, द व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन, द व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन required for complete combustion of 0.75 mole of methane at STP is MHT CET 2019, चा हा क्वेश्चन आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला ऑप्शन दिले पाहिजेत, मग मी चुकलो होतो, दिले नव्हते. 22.4 dm³, बी 33.6 dm³, सी 59.7 dm³, अँड डी 0.016 dm³. तर असा हा सीईटी मध्ये गेल्या वर्षी आलेला एक एमसीक्यूज आहे. आता तुम्हाला हे माहित पाहिजे, मिथेन 10th पण झालेलं आहे, 9th पण झालेलं आहे. मिथेनचा फॉर्म्युला सांगताय, मिथेनचा फॉर्म्युला CH4. आपला टॉपिक पण झालाय पहा, तुम्हाला 20 अल्केन मी पाठ करायला सांगितले, हा मिथेन CH4. आणि दुसरं, मिथेनचं कम्प्लीट कंबशन करायला सांगितलंय. दोन टर्म मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये आहेत पहा, कंबशन आणि डिकम्पोजिशन. कंबशन म्हणजे काय, तर कंबशन म्हणजे हिटिंग इन एअर. कंबशनचा अर्थ तुम्ही कायमचं लक्षात ठेवा, बऱ्याच ठिकाणी येणार आहे, हिटिंग इन एअर
एअर मध्ये हीट करायचं, एअर मध्ये हीट केल्यानंतर एअर मध्ये वेगवेगळे जे गॅसेस आहेत तर तो ओ टू, तर तो याचं या ठिकाणी कंबशन करतो, हीटिंग एअर. आणि जर आपण हायड्रोकार्बन घेतलं, हायड्रोकार्बन, हायड्रोकार्बनचं मिनिंग तुम्हाला सांगता येईल का? हायड्रो आणि कार्बन, दे कंटेन कार्बन अँड हायड्रोजन, त्यांच्यामध्ये फक्त हायड्रोजन आणि कार्बन आहेत. फॉर एक्झाम्पल मिथेन, 1 कार्बन 4 हायड्रोजन. आणि जर याचं कंबशन केलं तर नेहमी काय मिळतं? फक्त मिथेनचंच कंबशन होतं असं नाहीये, प्रोपेनचं होतं, इथेनचं होतं, ब्युटेनचं होतं, तर तुम्हाला कंपल्सरी सीओ टू आणि एच टू ओचं फॉर्मेशन होतं. म्हणजे कंबशन म्हणजे हिटिंग इन एअर, हायड्रोकार्बन ऑन कंबशन ऑलवेज गिव्ह सीओ टू आणि एच टू ओ, हे बेसिक आपल्याला माहित पाहिजे. आता रिएक्शन सांगायचं म्हटलं तर कार्बनचं सीओ टू मध्ये कन्वर्जन होतं आणि हायड्रोजनचं वॉटर मध्ये कन्वर्जन होतं. हे झाले रिएक्शन. आता ही रिएक्शन बॅलन्स करायची. आपल्याला या टॉपिक मध्ये बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे, बॅलन्स्ड इक्वेशन. आता बॅलन्स तुम्हीच करायचे. मिथेन गॅस स्टेट मध्ये असतो, ऑक्सिजन गॅस स्टेट मध्ये, टू कार्बन वन आहे, इथं कार्बन वन आला, एच फोर आहे तेव्हा टू एच टू, अगदी बरोबर आहे. पण आणि मग यासाठी ऑक्सिजन ओ टू एक घेऊन चालत नाही, इथं ओ टू तो एक ओ टू इथं गेला आणि इथं अजून दोन ऑक्सिजन साठी टू ओ टू असं या ठिकाणी आहे. सांगितलं अगदी करेक्ट आहे, हे तुम्हाला माहित असू द्या. एक त्याच्या अनंतर आता इक्वेशन कुणामध्ये, व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड, ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट कंबर्शन ऑफ 0.75 मोल ऑफ मिथेन. म्हणजे इथं आपल्याला कोइफिशियंट सांगायचं म्हटलं तर मिथेनचा एक मॉलिक्युल आहे, 1 मोल ऑफ मिथेन कंबाइन्स विथ 2 मोल ऑफ ऑक्सिजन. एक मोल मिथेनचा 2 मोल ऑक्सिजन बरोबर कंबाइन झाला तर या ठिकाणी तुम्हाला 1 मोल ऑफ सीओ टू आणि 2 मोल ऑफ वॉटरचं फॉर्मेशन होतं. पण आपल्याला मिथेन आणि ऑक्सिजन बरोबरच कम्पॅरिझन करायचंय, बाकीचं पुढचं नाही सांगितलं तरी चालेल. सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता 1 मोल ऑफ सीओ टू अँड 2 मोल ऑफ एच टू आर फॉर्म. जर आता दिलंय काय, विचारलंय काय, तर दिलाय 0.75 मोल ऑफ मिथेन, मिथेनचे मोल 0.75 एवढे दिलेले आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, 1 मोल ऑफ मिथेन, 1 मोल ऑफ मिथेन कंबाइन्स विथ 2 मोल ऑफ ऑक्सिजन, 2 मोल ऑफ ऑक्सिजन ओ टू, बरोबर ना. आणि गिव्हन आहे 0.75 मोल, मोल असं म्हणतो मी, ऑफ मिथेन. त्यासाठी ऑक्सिजन किती लागणार आहे ते सुरुवातीला कॅल्क्युलेट करा. म्हणजे 0.75 × 2 / 1 हे किती येत, 1.5 मोल, अगदी बरोबर आहे, 1.5 मोल. पण तुम्हाला मोल मध्ये विचारलेले नाहीत, ऑप्शन जे दिलेत ना तर ते डीएम क्यूब मध्ये ऑप्शन दिलेले आहेत. एवढा एक एमसीक्यूज आपण कम्प्लीट करू, आहेत अजून 5 मिनिटं. तर त्याच्यामध्ये हे 1.5 मोल आलेत आणि याच आपल्याला एसटीपी मध्ये, त्यांनी असं म्हटलंय पा, ऍट एसटीपी, एसटीपी मध्ये कन्वर्जन करायचंय. ऍट एसटीपी स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर मध्ये आपण असं म्हणतो, 1 मोल ऑफ ओ टू, 1 मोल ऑफ ओ टू इज इक्वल टू 22.4 dm³. हे इक्वेशन आहे एका ओ टू साठी, 22.4 dm³. therefore 1.5 मोल ऑफ ओ टू म्हणजे काय करावं लागेल, 1.5 × 22.4 हे मल्टीप्लाय करावं लागेल आणि हे आन्सर किती येईल, 33.6 एवढं येत आहे. म्हणजे 33.6, मी 3 दिलं इथं 6 असं आहे, हे 33.6 dm³ एवढं आन्सर येत आहे, तेव्हा याला मार्क करून ठेवा. म्हणजे मला असं वाटतं एवढे क्वेश्चन काही टफ नाहीत, तेव्हा हे सोपे क्वेश्चन आहेत. जेईचा एक क्वेश्चन मी फक्त बोर्डवर लिहितो, आपण तो उद्या सॉल्व्ह करू. तुम्हाला सॉल्व्ह करता येत असेल तर सॉल्व्ह करा, नंतर आपल्या टेक्स्टमध्ये आहेत ते क्वेश्चन आपण घेऊया. बाकीचे एक्झरसाइजचे क्वेश्चन, सगळे क्वेश्चन त्या त्या कन्सेप्टच्या वेळेस मी त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता आणि तुम्हाला ते लक्षात पण येतील. टेक्स्टबुक समोर ठेवा, तो व्हिडिओ बघा आणि तेव्हा ते क्वेश्चन्स येतील. जेई मध्ये विचारलेला क्वेश्चन, 1 ग्रॅम ऑफ कार्बोनेट, त्याचा फॉर्म्युला त्यांनी दिला, जनरल फॉर्म्युला M2CO3 ऑन ट्रीटमेंट विथ ऑन
ट्रीटमेंट विथ एक्सेस HCl प्रोड्यूसेस, एक्सेस HCl प्रोड्यूसेस 0.01186 मोल ऑफ CO2. The molar mass of M2CO3 in grams per mole is JE main, advanced मध्ये नाही, main मध्ये 2017 मध्ये ऑप्शन दिले त्यांनी 11.86, B 84.3, C 118.3 and D 1186. असा हा क्वेश्चन आहे. तुम्ही प्रयत्न करा, आपण उद्या हा क्वेश्चन सॉल्व करूया आणि नंतर एवढा एकच क्वेश्चन आहे, बाकीचे क्वेश्चन तुमच्या टेक्स्ट मध्ये आणि ऍडिशनल एमसीक्यूज आपण घेऊ, कारण एमसीक्यूज मध्ये मार्क्स आपले कट होतात. ठीक आहे, थांबूया आपण दिवस, उद्या कंटिन्यू करूया.